जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद अपडेट्स यूसीएन टीव्ही चॅनल मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळकांवर। आमदार हर्षवर्धन जाधवांचे सुपुत्र शिबिरामार्फत आणणार सर्वसामान्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता। नामांतर मुद्द्यावर उपोषणकर्त्यांना मिळाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा। आता सविस्तर बातम्या। घरगुती हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा 2005 बाबत जनजागृती करण्यासाठी आज अस्पायर लीगल क्लब तर्फे ट्रेनिंग सेशन प्रोग्राम घेण्यात आला असून 100 अधिक विद्यार्थी या ग्रुप सोबत काम करीत आहेत। यापूर्वी मुंबई, पुणे यासारख्या शहरात अस्पायर क्लब तर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले असून या क्लबच्या माध्यमातून शासकीय कायद्यांबाबत सामान्य जनतेत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल। हे शिबिर उद्या 6 ऑक्टोबर रोजी फुलंब्री तालुक्यातील विविध शाळांमध्ये होणार आहे। याबाबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य वर्धन यांनी सविस्तर माहिती माध्यमांना दिली। तर आज तुम्ही लॉजी स्टुडंट्सला एक चांगली माहिती दिलेली आहे, याच्याबद्दल काय? आज जो कार्यक्रम आम्ही घेतला तो खरं तर आमच्या उद्याच्या कार्यक्रमासाठी तयारीसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला। उद्या आम्ही फुलंब्री तालुक्याच्या विविध स्कूल्समध्ये जाऊन प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 म्हणजेच घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005 याच्याबद्दल जनजागृती शिबिर घेणार आहोत आणि हा कायदा नेमकी काय, याच्यातल्या तरतुदी काय ते समजवायचं काम आज आम्ही केलं। आज जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, तुम्हाला काय वाटतं का जे आपले यंग बॉईज आहे त्यांना किती याची महत्त्वाची गरज आहे? एक आत्तापर्यंत जे मी विविध लोकांमध्ये बघितलं आहे, फक्त यंगस्टर्सच नाही पण एक सर्वसाधारण समाजामध्ये जे मी बघितलं आहे ते असं आहे की बाबा आपण नुसतं एक दुसऱ्यांना नावं ठेवतो, ह्यांनी असं की नाही केलं, ह्यांनी तसं नाही केलं, हा असा आहे, हा तसा आहे, हा वाईट आहे, तो वाईट आहे। पण कुठेतरी आम्हाला एक असा विचार आला की बाबा ह्याला त्याला नाव ठेवायपेक्षा जर कोणी काही चांगलं केलं असेल तर त्याच्यातले चांगलं जर आपण घेतलं तर त्याच्यात काय वाईट आहे। त्यामुळे हा जो इनिशिएटिव्ह आहे हा इनिशिएटिव्ह असा आहे ज्याच्यात सरकारने जे चांगले काम केलेले आहेत, जे चांगले कायदे बनवले आहेत पण त्याची जनजागृती नसल्यामुळे हे ॲक्ट चांगल्या पद्धतीने लागू होत नाही, ती जनजागृती करायचं आम्ही काम या ठिकाणी करणार आहे। जनजागृती मोहीममध्ये फक्त आपले स्टुडंट सामील होणार आहे का आम जनता पण सामील? ज्याला ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला ज्याला हे कायदे समजायचे, ज्याला ज्याला कायद्याचं ज्ञान आत्मसात करून घ्यायचं, ज्या लोकांना हा जो कायदा आहे किंवा विविध कायदे आहे यांचं ज्ञान घेऊन लोकांना समजून सांगायचं आहे अशा सगळ्या लोकांना आम्ही वेलकम करतो। सगळ्यांसाठी हा ग्रुप आहे, ज्याला ज्याला इंटरेस्ट आहे सगळे लोक जॉईन होऊ शकतात। औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतर मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 2 ऑक्टोबर पासून औरंगाबादचे रहिवासी सय्यद उबेद इनामदार व पैठणचे रहिवासी सय्यद अंजार खादी हे आमरण उपोषणास बसलेले आहेत। गेल्या 4 दिवसात त्यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, ज्यामध्ये समाजवादी पार्टी, मराठवाडा विकास क्रांती दल, विकराळ पार्टी, पैठण तालुक्यातील एमआयएम युथ, एसडीपीआय महाराष्ट्र, बीपीएल मजदूर संघटना, भ्रष्टाचारी विरोधी समिती यांनी पाठिंबा दिला आहे। आज आपके उपोषण का 4th दिन है। आज का हमारा औरंगाबाद उस्मानाबाद के ताल्लुक से, हम लोग नामांतर के ताल्लुक से यहाँ पर उपोषण के आमरण उपोषण के लिए बैठे हुए हैं और मैं सैयद अंजार खादी और उबेद भाई नामदार, हम दोनों मिलकर यहाँ पर उपोषण के लिए बैठे हैं। आज का हमारा 4th दिन है और इन 4 दिनों के अंदर हमको 5 से 7 लोगों के पाठिंबे मिले, जिसमें से समाजवादी पार्टी औरंगाबाद की जानिब से जो तो हमको पाठिंबा मिला, उसके बाद मराठवाड़ा विकास क्रांति दल विक्रांत औरंगाबाद शहर की तरफ से जो तो हमको पाठिंबा मिला, पैठण तालुका एमआईएम यूथ की तरफ से जो तो हमारे को पाठिंबा मिला, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआई की तरफ से जो तो हमको पाठिंबा मिला, उसके बाद महाराष्ट्र बीपीएल मजदूर संगठन की जानिब से हमको पाठिंबा मिला, उसके बाद भ्रष्टाचार विरोधी समिति के जानिब से हमको पाठिंबा मिला और साथ ही साथ जो तो औरंगाबाद एक्शन कमेटी के खालिद भाई भी यहाँ पर आए थे, जिन्होंने आकर जो तो यहाँ पर पाठिंबा और समर्थन हमको जो तो दिया। कांग्रेस के जो आए थे यहाँ पे अब तक की जो तो कोई कौन मतीन, हाँ मतीन भाई आए थे। बातम्या अजूनही आहेत मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा औरंगाबाद अपडेट्स यूसीएन टीव्ही चॅनल।
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. यावर्षी पाऊस कमी पडल्याने फुलांची आवक कमी झाली, त्यामुळे फुलांच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि वाढलेल्या किमतीत फुल विक्रेता फुले आणत असून तेही महागातच हार फुले विकत आहे, ज्यामुळे सामान्य जनता फुलांची खरेदी खूप कमी प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे. यामुळे फुल विक्रेता तोट्यात चालला आहे आणि सणासुदीला जनता आपल्या मनाप्रमाणे आनंदाने हार तुरे फुलांची खरेदी करत नसल्याचेही दिसत आहे. ते पाऊस नाही पडण्यासाठी मग आता काय ते भरपूर नुकसान झालेलं आहे आमचा पण शेतकऱ्याचा पण. तो शेतकरी माल येत नाही, माल कमी झालेले आहे पावसामुळे नाही नंतर मग आता माल भरपूर कमी येत आहे. रेटमध्ये अर्धा अर्धा से अर्धा डबल झालेला आहे रेट. रेट डबल झालेला आहे मग आता ते गिराकी नाही, ते माल महागा आहे. काय बी गणपती गणपती साईड गणपतीला एवढं हार जो 100 रुपयाला विकते ते 500 रुपयाला हार विकला आहे. मग आता अभी पाऊस कमी तर शाद्याचा बी सीझन कमी झालेला आहे, लोगोची माल उठाण्याची कमी आवश्यकता कमी आहे. गिराकची डिमांड होती, गिराक पूर्ण भाव जो झालेला आहे तेच मग जे मागताय का हे भाव गेले आम्ही आता कसा माग लावले तुम्ही मग त्याला हे वाटत नाही का बरसात झाली नाही आम्ही कैसा भाव करणार आहे. त्याचं म्हणणं आहे गिराकाचं म्हणणं आहे असं आहे. आपलं नाव शेख उस्मान शेख अमीन आहे. शिवसेनेच्या वतीने आज केंद्र व राज्य सरकार यांच्या बोल घेवड्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन मुकुंदवाडी येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची होती. त्यानंतर शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घुसाळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी यांच्या समवेत शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. लोकमान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी 80% समाजकारण विषयक राजकारण हे करत असताना मोदींचा भंडाफोड करण्यासाठी येते खोट्या गोष्टी हे भारतीय जनता पार्टीचे लोक किती आणि कशा करत आहेत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी तुमच्या बरोबर आम्ही चर्चा सत्र करण्यासाठी होऊ द्या चर्चा होऊ द्या चर्चा हे होऊ द्या चर्चा म्हटल्यानंतर अनेकांनी मला सांगितलं की यांना मिरच्या लागल्या खूप म्हणे होऊ द्या चर्चा आम्ही सांगू ना जनतेसमोर या ठिकाणी सर्व जनता उभी त्यांच्या समोर त्या ठिकाणी मोदींनी काय केलं म्हणून कारण घरोघर जाऊन त्या ठिकाणी लोक चालले पत्र मोदींनी असं केलं मोदींनी काही केलं नाहीये मोदींनी काही केलं म्हणजे म्हणून या ठिकाणी घुसाळकर साहेबांनी सांगितलं बाबासाहेब डांगे मामा आहे आपला हा आहे हनुमान आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी जिल्हा प्रमुख साहेब आहेत ज्ञानेश्वर आहे सगळे आपले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या भगिनी उपस्थित आहेत आणि माझे मित्र भाऊसाहेब जगताप या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी प्रचंड चांगल्या स्वरूपात चाललं होतं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास आणि मग उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य या देशातील जनता मोदीला खपून घेणार नाही अशा प्रकारचा आव्हान आता सगळीकडे घुमतोय. फुलावा खेळा फुलावा निवडणूक आली का कुठला ते एक काहीतरी करायचं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आमदार हर्षवर्धन जाधवांचे सुपुत्र शिबिरामार्फत आणणार सर्वसामान्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता. नामांतर मुद्द्यावर उपोषण करताना मिळाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.